संविधान सन्मान मेळाव्या संदर्भात आरबीआय पक्षाच्या वतीने बैठक पार पडली. ही बैठक राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार पेठ येथे संपन्न झाली. 25 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी नॉर्थकोट मैदान येथे सायंकाळी 6 वाजता रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संविधान सन्मान मेळावा संदर्भात बुधवारपेठ येथील मध्यवर्ती मिलिंद बुद्धविहार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये मेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन ठळक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी मेळाव्याविषयी असणाऱ्या सूचना मांडल्या आणि मेळाव्यासाठी सर्वजण तन मन धनानं परिश्रम करणार असल्याचं सांगितलं. या मेळाव्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून येणाऱ्या प्रत्येक आदेशाचं पालन करू असा निश्चय करण्यात आला. सदर बैठक ही मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे केडी कांबळे, सुशील सरवदे, राजेश उबाळे, ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे, विकास सुरवसे, दावला सुर्वे, बापू सदाफुले, उपगुप्त चौधरी, सुग्रीव जेटीथोर, राहुल गाडे, किशोर इंगळे, हरीश जाधव, मालिक राजगुरू, राहुल वाकळे, शीतल कांबळे, संगपाल घोडकुंबे, दत्ता कांबळे, सचिन बोनसोडे व सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसंच प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.